माजी आमदार दिलीप माने सोलापूर जिल्ह्यातील सहकार राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. सहकारामध्ये तर त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही असे अनेक किस्से यापूर्वी पाहायला मिळालेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ या सहकारी संस्थांमध्ये त्यांचं वर्चस्व कायम राहिले. सध्या दिलीप माने वादळापूर्वीची राजकीय शांतता असं काहीच चित्र दिसून येत आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून शहरमध्ये मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आलं तेव्हापासून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर वाटत होतं ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील, परंतु ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जवळचे मानले जातात. विधान परिषदेसाठी त्यांची चर्चा झाली, परंतु राज्यातील समीकरण बदलली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक झालीच नाही. तरीही ते शांतच राहिले. मागील 4 वर्षांमध्ये राज्यात अनेक वेळा राजकीय समीकरण बदलली त्यामुळे दिलीप माने शांत आहेत, आपली राजकीय भूमिका ते स्पष्ट करत नाहीत. माने हे नक्की कोणत्या पक्षात असाही प्रश्न उपस्थित केला जातो. दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिला. या मतदारसंघातून दिलीप माने 2009 काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. 2014 त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली, त्यातही त्यांना अपयश आलं. 2019 बदललेली राजकीय समीकरण आणि परिस्थिती पाहून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2019 विधानसभा निवडणुकीत दक्षिण मधून काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री यांना मिळालेल्या मतानंतर दिलीप माने यांनी शहरमध्ये मतदारसंघात जाऊन आणि काँग्रेस सोडल्याबद्दल चूक केली अशी चर्चा ऐकायला मिळाली. आता पुन्हा दिलीप माने यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यांचा वाढदिवस सर्व ठिकाणी साजरा होतोय. दक्षिण विधानसभा मतदारसंघावर फोकस करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागात त्यांची संघटन बांधणी भक्कम आहे. लोकसभा निवडणुकीतील वातावरण पाहून त्यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेखातीर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणमध्ये माजी आमदार दिलीप माने आणि दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या विरोधात पक्षातीलच एक गट सक्रिय झालाय. या गटाला दिलीप माने आणि सुरेश हसापुरे नको आहेत, परंतु जसे उत्तर सोलापूर तालुक्यात दिलीप माने आणि काकासाठी एकत्रित आल्यास काहीही होऊ शकतं, तसंच दक्षिणमध्ये माने आणि हसापुरे एकत्र आले तर निश्चितच बदल घडेल अशी चर्चा मात्र ऐकायला येते. अस्मिता विजनचा हा खास वृत्तांत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सादर करतोय.